ग्रंथदान करणारी मंडळीच समाजाचे खरे हितचिंतक, दादासू लाड यांचं प्रतिपादन. मुरगुड विद्यालयात ग्रंथदान प्रदर्शन उत्साहात संपन्न. वर्षानुवर्ष सातत्यानं हजारो रुपयांचे ग्रंथदान करणारे गुरुवर्य हेच विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि समाजाचे खरे हितचिंतक असतात. वाचनातून येणारी प्रगल्भता आणि विवेक ही आयुष्यभर न सरणारी संपत्ती आहे. असा संपन्न खजिना समाजासाठी खुला करणारे गुरुवैर्य जीवन साळोखे यांचं कार्य सतत प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार शिक्षक नेते दादा लाड यांनी काढले. ते शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये लेखक, पत्रकार, माजी मुख्याध्यापक जीवन साळोखे यांच्या पुढाकारानं ग्रंथदान आणि ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस आर पाटील होते. शिक्षक नेते दादा लाड, कोजीमाशीचे ज्येष्ठ संचालक, शिक्षक प्रतिनिधी बाळ डेळेकर यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. याप्रसंगी जीवन साळोखे यांनी मुरगुड विद्यालयाच्या स्थापनेस 75 वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त 25,000 रुपयांची 100 वर ग्रंथसंपदा भेट दिली. माजी प्राचार्य जीवन साळोखे म्हणाले, वाचन हे शिक्षकाचं कर्तव्य आहे, वाचनामुळे वाचा आणि मस्तक प्रगल्भ होतं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एम बी टिपुगडे व विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आर जी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच NMMS तसेच इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप परीक्षेतील यशस्वितांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कोजीमाशीचे संचालक अविनाश चौगुले, अभय वंटे, मुख्य लिपिक के बी वाघमोळे, इस्माईल नायकवडी, शिवाजीराव मोहिते, बाळासू किलेदार, उपमुख्याध्यापक संजय सूर्यवंशी, उपप्राचार्य एस पी पाटील, पी बी लोकरे, ए एच भोई, पी एस पाटील, जीवरक्षक दिनकर कांबळे आदी मान्यवर हजर होते. स्वागत प्रास्ताविक एस आर पाटील यांनी तर सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार पर्यवेक्षक सुधाकर निर्मळे यांनी मानले. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.